पोळ्याच्या पाडव्याच्या दिवशी पत्रोड नजीकच्या जवलापूर गट ग्रामपंचायतच्या आदिवासी महिला सरपंचाच्या पतीने रयत प्रमुख राहुल कडू व त्यांचा भाऊ रोजगार सेवक सह अन्य 5 जणांनी दबाव आणल्याने विष प्राशन करून जीवनयात्रा संपविली होती. आदिवासी महिला सरपंच गंगा पवार ग्रामपंचायतच्या मासिक सभेत गत जुलै महिन्यात अपमानास्पद वागणूक देत शिवीगाळ केली असता रयत प्रमुख राहुल कडू, रोजगार सेवक अरविंद कडू, उपसरपंच निर्मला बायस्कर यांच्या विरुद्ध पत्रोड पोलिसांनी अनुसूचित जनजाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. तिघांनाही अटकपूर्वक जामीन मिळाला असता व महिला सरपंच याबाबत अचलपूर येथे बयान नोंदवण्यास गेल्याची संधी साधून राहुल कडू समर्थक 7 जणांनी धमकावल्याने सरपंचाच्या पतीने विष घेतल्याचा आरोप महिला सरपंचाने घेतल्याने रयत प्रमुख व भावासह 7 जणांवर गुन्हे दाखल केले असता 5 आरोपींना तात्काळ अटक केली आहे. रयत प्रमुख व त्याचा भाऊ फरार होते. शनिवारी दोघेही पत्रोड पोलिसांसमोर शरणागत झाले. अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अटकपूर्वक जामीन मिळाला नसता तर सरपंचाच्या पतीचा बळी गेला नसता अशी कुजबूज परिसरात असल्याची चर्चा आहे. SCN न्यूज परतवाडा व विदर्भ न्यूज अमरावती करिता पंकज साबूसह नितेश दुबे यांचा हा वृत्तांत.